त्यांना मी बोलवणार आहे त्यांच्याबद्दल सांगायचं इतकंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथला राजा आता राणीच्या पोटातून नाही तर मतदानाच्या पेटीतून जन्माला येईल त्या बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे यांना विनंती करतोय की आपण या जनसमुदायाला संबोधित करायचंय आदरणीय उत्तम दादा सर्व महापुरुषांना अभिवादन कागल गड इंग्लंज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज तुमचे आमचे विकास पुरुष गोरगरिबांचे दीनदलितांचे आधार वड माननीय नामदार मुश्रीफ साहेब यांचा फॉर्म भरलेला आहे भरायचा आहे आणि या फॉर्म भरायच्या निमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे महायुतीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नेते मंडळी या समुद्ररूपी जनसागराच्या माध्यमातून मुसरीफ साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सगळे मतदारसंघातील आणि भगिनी खर तर शिवाजी पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि शिवाजी पुतळ्यापासून निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही सगळी मंडळी अत्यंत जोशानं प्रेमानं आनंदानं नाचत नाचत मुसरीफ साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी मिरवणुकीनं येत होता आणि त्याच वेळी एक बातमी जनता जनार्दन न्यूज चॅनेलवर फिरत होती आणि त्या न्यूज चॅनेल जनता जनार्दन न्यूज चॅनेलवरच्या बातमीकडे तुमचं कुणाचंही लक्ष नव्हतं आणि ती बातमी अशी होती की आज नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचा फॉर्म भरायची गर्दी पाहून तुतारीवाला वा माणूस गोविंद बागेत जाऊन मला बळीचा बकरा करू नका म्हणून साखळा घालायसाठी गेलेला आहे तर या जनता जनार्दन न्यूज चॅनेलच्या या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे की आता ही गर्दी बघून पुन्हा काय मुश्रीफ साहेबांच्या विरोधात राहायचं कुणाचं धाडस व्हायचं नाही आणि ते धाडस केलं तर निश्चितपणानं एक लक्षात असू द्या की आज कुणा म्हणजे या कागल तालुक्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या आरोग्यदायीच्या सेवा सर्व लोकांचा देवदूत म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातो तो नामदार हसन मुश्रीफ साहेब भैया साहेब म्हणाले त्याच्यापेक्षा लीड न येतील त्याचं कारण असं आहे मित्रांनो कधीही कुठेही कुठल्याही वेळी मुश्रीफ साहेबांची गाडी थांबवायची ती गाडी थांबणार म्हणजे थांबणार आपल्या आपल्या पदाचा माज किंवा पदाची मस्ती करणार नाही कदापियादाचा मध्ये रुळणारा सर्वसामान्य माणसाच्या वेदना जाणणारा हा माणूस आहे आणि या माणसाला बदनाम करायचं कट कारस्थान वेगवेगळ्या रूपाने व्हायला लागलंय म्हणून आपण सगळे हे जे पुढं मोरके आहेत ना ह्या मोहरक्यानी लक्षात ठेवायचं कि तेवीस तारखेपर्यंत जरा जपून राहूया कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आहे साहेबांच्या वर विकासावर बोलायला त्यांना कारण नाही फक्त आम्ही कारण होता कामा ठेवूया कारण त्यांना कुठलं कारण पाहिजे कि त्यांना एवढंच पाहिजे कि मुश्रीफ साहेबांचा एवढा राई एवढं जर गावलं तर पर्वत एवढं करतील आणि पर्वत एवढं करायची त्यांच्याकडे कला आहे आणि म्हणून मित्रांनो आपण अगदी तेवीस तारखेपर्यंत जपून राहूया आणि एकदा सांगूया की पुन्हा कुणाची माय व्यालेली नाही नामदार हसन मुश्रीफांच्या विरोधात हो उभा राहिला कारण इतकं मोठं काम आता सकाळी वाचली की मी संविधानिक पदावर नसताना नऊशे कोटीचा निधी आणला मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं कि हे संविधानक पदावर नसताना तुम्ही नऊशे कोटी आणला असाल नाही म्हणत पण ते झाड कुठल्या भागातलं होतं महायुतीच्या भागातलं होतं की महाविकासच्या बागेतलं होतं आणि कुठल्या झाडाचं तोडून आणलं ते म्हणून आमच्या महायुतीचा निधी जर का तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवत असाल तर कदापि आम्ही ते सहन करणार नाही आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा रात्र वैर्याची आहे आणि रात्र वैर्याची असल्यामुळं तुम्हाला एक गोष्ट अगदी झाकून फुसून करावी लागेल त्याच कारण असं आहे ही शत्रू कधी जातीवाद वाढवतील सांगता येणार नाही हा माणूस कोणत्या थराला जाईल याची गॅरंटी नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी सावधानतेने काम करूया आणि मुश्रीफ साहेबांचा झेंडा अटके पार नेऊया आणि मुश्रीफ साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये डवला न उभा करूया आम्ही निश्चितपणानं तुम्हाला सांगतो रिपब्लिकन पक्षाची ताकद कागल आणि गड इंग्लज मधली सगळीच्या सगळी ताकद अगदी मनोभावे आणि जीवाच लक्षात असायला पाहिजे होती कि छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार म्हणता राजे विक्रमजी गाडगेंच्या यांच्या वारा वार वारसदार म्हणता आम्हाला राजे विक्रमसिंह गाडगेंच्याबद्दल बद्दल आदर आहे ते या कागल तालुक्याचे एक आदर्शवत नेते होते तो आमचा या कागल तालुक्याचा आदर्श आहे याबद्दल आम्हाला कदापिही आमच्या मनामध्ये शंका नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या राजे ने, राजे राजवाड्याने मागासवर्गीय समाजाला जमीन दिली त्या त्या सिंदेरली गावच्या लोकांची साडेपाच एकर जमीन खायचं काम ह्या समर्जित दादानी केलेलं आहे मागासवर्गीय जनतेच्या चुलीमध्ये पाणी वतायचं काम मुसरी समा, केलेला आहे आणि त्या मला मुसरीफ साहेबांनी त्यावेळी सांगितलं परवा उपोषण जरी त्यांनी घेतली तरी मी तुमच्या फाउंडेशनच्या वतीनं माझ्या द्यायचं इतका दिलदार माणूस आणि मागासवर्गयांच्या जमिनी हडप करण्यासाठी आणि पूर्वीच्या राजे राजवाड्याने दिलेल्या जमिनी काढून घेण्यासाठी हा माणूस आमदारकीची स्वप्न आहे ती स्वप्न धुळीस पिळूया ती स्वप्न आपण स्वप्नास ठेवूया आणि पुन्हा एकदा नामदार हसन मुश्रीफ साहेब यांना प्रचंड मताने निवडून देऊया एवढी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र